नमस्कार, मसावत इस्लामपूर रस्त्यावर मोटरसायकलची समोरासमोर धडक। शहादा तालुक्यातील मसावत ते इस्लामपूर रस्त्यावर दोन मोटरसायकलांची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून माहिती अशी की इस्लामपूरहून दारासिंग दादला पावरा हा आपल्या पत्नी रवीना व एक वर्ष वयाचा मुलगा मोटरसायकल क्रमांक MH 39 98 26 वरून मसावतकडे जात होते। MH 39 X 42 74 ही मोटरसायकल मसावतकडून चालक अरुण उत्तम पवार राहणार इस्लामपूर हा आपल्या पत्नीला घेऊन इस्लामपूरला जात असताना समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। यात दारासिंग दादला पावरा राहणार घाटली तालुका धडगाव हा जागीच ठार झाला व त्याची पत्नी रवीना दारासिंग पावरा व एक वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत। तर अरुण उत्तम पवार व त्याची पत्नी हे गंभीर दुखापत झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला रवाना करण्यात आले आहे। मयत दारासिंग पावरा याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले। मयताचे शव उच्छेदन डॉक्टर अल्लाउद्दीन शेख यांनी करून संध्याकाळी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले। आरोपी अरुण उत्तम पवार यांच्याविरुद्ध मसावत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण हे करीत आहेत। सातपुडा 24 साठी नितीन चावडे, शहादा।